श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम विष्णु संत श्रेष्ठ नाथ बाबा अलौकिक असं रामचरित्र आपल्याला सांगत आहेत. रामरायाची मुंजे झाली, रामरायाची तीर्थयात्रा झाली. करत जात असताना, तीर्थयात्रा करत असताना साधू भेटतात, संत भेटतात, बैरागी भेटतात. माणसाच्या मनामध्ये सहज वैराग्य उत्पन्न होत. रामरायाच्या मनामध्ये सुद्धा वैराग्य उत्पन्न झालं. किंबहुना वैराग्याची पूर्ण मूर्तीच त्या समयाला रामरायाच्या रूपाने अवतीर्ण झाली. तीर्था होनी आलिया रघुनाथ नावडे राज्य राज्यार्थु नावडे लोक लोकिकार्थु विषय स्वार्थु नावडे. काही आवड नाही, घरदार प्रपंच नाव लौकिक सर्वापासून रामराया अलिप्त होऊ लागले. नावडे प्रकृती नावडे इंद्रियांचा संग नावडे इंद्रियांचा भोग नावडे इंद्रिय प्रयोग अतिविरक्त अनुतापी नावडे प्रकृती क्रिया कर्म नावडे देहादि देह धर्म नावडे विलास संभ्रम वैराग्य परम अनुतापी नावडे स्त्रियांची भेटी नावडे स्त्रियांची घोटी नावडे स्त्रिया पाहोदिठी वैराग्य पोटी विष नावडे शाब्दी कक्कचाट किंवा कटकट नावडे चातुर्य वटवट नावडे अतिवाद खटपट मौननिष्ठ अनुदापी. वैराग्य निर्माण झाल्यानंतर देहाच्या संबंधित जे विषय आहेत ते आवड न आवड त्या विषयापासून अलिप्तता निर्माण झाली. एवढंच नव्हे, स्त्रियांची भेटी घेणं त्यापासून लांब राहू लागले. कोणाशी बोलेनात, घरातल्या कोणी स्त्री असू दे, कोणाशी बोलणं नाही, चालणं नाही, कोणाशी वाद नाही, विवाद नाही, संवाद नाही, इतकं मौन झालं. शब्दाची कचकट नाही, चातुर्याची कसरत नाही, नावडे कळा कौतुक चांग. कोणी कौतुक केलं तरी ते प्रिय नाही, निंदा केली तरी त्याच्याकडे लक्ष नाही, असं वैराग्य पूर्ण रामाचं जीवन झालं. नावडे तया कल्पतरू तोतव कल्पनेचा सागरू कल्पने वेळ संसारू अति दुस्तर कल्पनावळे ऐसे दिव्य भोग समस्त त्या श्री श्रामान सक्त वैराग्याति विरक्त सदा एकांत रहिवासी. एकांतवासामध्ये रामचंद्र प्रभूंनी बसून राहव. सगळ्यांना आश्चर्य वाटलं, कौतुक वाटलं. दशरथाचे सत्पुत्र ऐकोनिया विश्वामित्र
ऋषीश्वरा माझी अति पवित्र आला सत्वर यज्ञ सिद्धार्थ वशिष्ठ विश्वामित्र भेटी आलिंगन पडले दोघांना लिंगन पडलं आनंद झाला आणि आपण काल ऐकलं की कोण मागितलं तर दशरथ जवळ राम मागितल्यानंतर मोठं वाईट वाटलं सन्मुख देखो निशिराम विश्वामित्र म्हणे भले ऐके श्रीरामा काय नावे केले सवे लक्ष्मणासी दिले भाग्य फळले वै माझे काल सांगितलं मी की मार्ग काढला दोघाला द्यावं त्याच्या पुढची आजची कथा सुरू होते सन्मुख देखो निशिराम विश्वामित्राचा मनोधर्म सुखावो नि स्वप्रेम आनंद परम बोलतो आजी माझे सार्थक कर्म आजी माझे सफळ धर्म ऋषी म्हणे श्रीरामाशी चाल माझी आश्रमासी सिद्धी पावे सधर्मासी तू सर्व कर्मासी निज मोक्ष राम म्हणे ऋषी समर्था काही पुसेन मनोगत कृपा करावी कृपावंत मी तव तत्वत वचनार्थी बघा आता कसं घडलं विश्वामित्र म्हणाले रामराया आता चला आमच्या आश्रमाला आपल्याला खूप कार्य करायचं आहे राक्षस त्रास देत आहेत यज्ञविधी थांबलेले आहेत त्याच्यामध्ये विघ्न येत आहे तर आपण आमच्याबरोबर चलावं रामचंद्र प्रभू म्हणाले पहिल्यांदा माझे जे काही प्रश्न आहेत त्याची आपण जरूरशी चर्चा करूया देह तवात्यंत असत देह कर्म तेही नाशिवंत कर्म फळ तेही क्षयवंत सुख कोणे थे दे संगे हे कशा करता एवढी खटपट हा सगळा देह आणि देहाचा संबंध पसारा सगळा नाशिवंत आहे जे नाशिवंत आहे त्याच्या करता एवढा जीवाचा आटापिटा करण्याची गरजच काय बघा काय प्रभू बोलतायत मला सहज वाचता वाचता मागाशी वाटलं हे जर खरं आहे तू तर एवढं निर्माण कशा करता केलंस नाही का आवा अविनाशी तू असताना सुद्धा हे नाशिवंताचं स्वरूप तू तरी का धारण केलंस बाबा पण आता रामाला वैराग्य निर्माण झालं होतं आणि म्हणून सुरू देहलोभे अर्थभूत जो ज विषय सेवित तो तात्काळ विष्टा होत देहद्वाची निजहरणी देह दुःखाची निज निशाणी देह विकल्पाची पूर्ण वाणी पुष्कळ व्यालिल्या देह अविद्येचे अधिष्ठान देह संकल्पाचे साजीरेवण देह मोहकाचे मोहन देह अपवित्राचे मूळ देह कुश्चळाती दुश्चळ देह अमंगळ अतिअमंगळ मुख्यत्वे विटाळ हे देह इतका हा देह वाईट काय असत दोन्ही बाजूनी वर्णन करता येते चांगलेही वर्णन करता येते आणि वाईटही वर्णन करता येते हे वर्म लक्षात घ्या देहाचा चांगलंपणा सांगता येईल आणि देहाचा वाईटपणाही सांगता येईल बर का देह मलमूत्राचा बांधा दुर्गंधीचा थारा दुःखाचे कोठार हे एक वर्णन झालं मनुष्य देहाचे निनावे सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला दोन्ही बाजूनी वर्णन करतायत असह्य आणि असह्य आहे मग याच्यातून काय करावं याची पुढे कथा आपण ऐकू आजच्या दोन दिवस फक्त अध्यात्माचा विषय आता बडा सुंदर विषय आता जसा ज्ञानेश्वरीतला विषय किंवा इतर ग्रंथातला विषय तसाच आता इथे विषय आहे काय म्हणे रामा अरे काय माणसाची अवस्था रजस्वला स्त्री असताना उदरामध्ये गर्भ राहतो त्याच्या तोंडामध्ये नको ती घाण जाते बरं का उकडोनी नवमासवरी गर्भामध्ये काय होतं नवमास त्या घाणीमध्ये जीव पोसला जातो जननी जठराग्नी माधारी विष्टीच्या दातरी मूत्राच्या अधणी भितरी नवमासवरी उकडा जठराग्नीच्या तोंडी उकडता गर्भाची उंडी रस मुसावनी होय पिंडी अष्टांगाची कांडी व्यक्त येती काय काय घडलं बघा महाराज किती हा देह अपवित्र आहे
कशा करताय हे भानगड करायची, त्यापेक्षा आम्ही वैराग्य स्वीकारले ते बरं आहे, या भानगड इथेच नको। कसं कसं घडतं, मग असा तो गर्भ पोटामध्ये वाढतो, वाढल्यानंतर एक दिवस जन्म होतो। हा आता ह्या तीन अवस्था सांगितल्यात, एक बाळपण, एक तारुण्य, एक वृद्ध। थोडस ऐका, बाळपणाची आ दुःख शोका असंख्यत्वने लेखा, तेही सावधान ऐका, निज नरका स्वये बक्षी। तर सांगू का उघड करून, लहानपणी तुम्ही लक्षात घ्या, आई जवळ नसली तर घाण करत आणि शेवटी काय करतं, चिवडून चिवडून। हे तर तुमचं तुम्ही आठवा इथे लिहिलंय ती मला सांगावं पाहिजे, हे काय त्या लहानपणाची कथा। तिथेच मुत्त कस असं करत करत सगळं अंगाला लावत तोंड, ती आई म्हणते काटत रा काय करत। याच्यातून सगळे गेलेले आहेत तेव्हा नाकं मुरडण्याची काहीही गरज नाही, म्हणजे इथे लिहिलेलं आहे त्याने। असंख्यत्वने लेखा, लाळ थुंकी विश्रामूत्र त्या माझे सदा असे पचत, तेची स्वेच्छा स्वये भक्षित, बाळपणे येत सुख काय, दात दोष दिठी डोळे, निगती सात महिने काळे, तान्यापणी दुःखो माळे, बाणपणी फळे सुख कोण, उदर व्यथा करी रुदन, माता सुखी गाली स्तन, निजन था व्यथान सांगवे पूर्ण, सुख कोण बाळकत्वी। लहानपणी पोटात दुखलं तर सांगता येत नाही, अंग गरम झालं तर सांगता येत नाही, भूक लागली तर सांगता येत नाही, तहान लागली तर सांगता येत नाही, काही झालं की आई आपलं तोंडामध्ये स्तन देते आणि त्याला पाजते, त्याच्या तोंडात कोंबते, अरे त्याला काही कळतंय काय झालंय ते सांगता येत नाही, आणि या बाळपणाला काही चांगलं म्हणावं का, काय म्हणतायत। हा बघा, आपली व्यथा आपल्याला कळत नाही, भूक लागलेली कळत नाही, बाळपणी दुःखाशेष तेथे नाही सुखात, हे राम बोलतोय बर का, ही राम, आता रामाचं प्रवचन सुरू झालं इथे। तेथे नाही सुखा तैसेचे तारुण्य देख दुःखदायक पुरुषासी, अरे कसलं तारुण्य काय, दुःखदायक पुरुषासी, तारुण्याच्या आधी आघात निशेष बुडवी निजस्वार्थ, काही नाठवे परमार्थ अति उन्मत्त विषयार्थी। तारुण्याच्या काळामध्ये बरेच आहेत, इथे पिकलेले केस दिसत आहेत, तसे काळे भोर सुद्धा दिसत, महिलामध्ये सुद्धा तिन्ही टप्प्याच्या वायक आहेत, 60-70 इथे आहेत, 40-45 आहेत, आणि 25 इथल्या सुद्धा आहेत, वैशिष्ट्यपूर्ण आहे तारुण्य। परमार्थ आवडत नाही, कथा आवडत नाही, कीर्तन आवडत नाही, माई जर म्हणाली ना, अरे बाळा बाबा महाराजांचं रामायण सांगितलंय चाललंय, चल रे तुला मी काय म्हातारा झालो काय, मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली तर आश्चर्य वाटेल। या गावातली आहे म्हणा, मुंबईतली आहे म्हणा, कुठली आहे तिथली म्हणा, पण आहे खरी। एका तरुण व्यक्तीने, म्हणजे साधारण 18-19 वर्षाचं वय, आणि त्या व्यक्तीने माळ घातली, शिकलेली व्यक्ती, कॉलेजमध्ये दात असलेली व्यक्ती, पण आश्चर्य सांगतो घरातल्या लोकांनी ती काढायला लावली, हे तुमचं वय नाही, आणि इतक्या दिवस तुम्हाला चिकन आवडत होती आणि आता तुम्ही खात नाही, म्हणजे हे काही चिकन सोडण्याचं वय आहे का। आश्चर्य आहे, असंही घडत असतं, असंही घडत असतो। मला सातारा भागातला आमचा एक माणूस माहिती आहे, त्या माणसाने माळ घातली पंढरपूरहून घरी गेला आणि बापाला सांगितलं, किराणा मालाचं दुकान, बापाला सांगितलं मी माळ पहिली काढून टाक, अरे गाढवा अक्कल आहे का नाही, धंदा उद्योग करायचं वय ते माळ कुठे,
तीन दिवस पंढरपूरला जाऊन बसा, धंदा कोण बघणार? त्या दिवशी त्यापेक्षा घरात राहा आणि रात्री पिक्चरला जा, नाही तर तमाशाला जा। हे माझ्या पुढे रामायण आहे, एकही शब्द वावगा नाही। किती आश्चर्य आहे, या जगामध्ये असंही चालतं। पण इथली कथा अशी आहे की तारुण्यामध्ये काय आवडतं माणसाला? विषय आवडतात, बर का? आपली मुलंच आपल्या घरामध्ये आपली टिंगल करतात। अशा अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या की आमचा बाप सकाळी 5 वाजता उठतो आणि ज्ञानेश्वरी मोठ्याने वाचतो। जरा त्यांना हळू वाचायला सांगा। याच्यापेक्षा मी काही जास्ती बोलत नाही। याला ज्ञान म्हणायचं असेल तर ज्ञान म्हणा आणि अज्ञान म्हणायचं असेल अज्ञान म्हणा, तुमचं तुम्ही ठरवा याला काय म्हणायचं ते। तारुण्याच्या पोटी अनेक दुःखाच्या कोटी, लावी यशोतासाठी धनदृष्टी लोलुपत, तारुण्याच्या वाटा अभिमान चढे ताठा, अधर्माचा फुटे फाटा गर्वाचा मोठा भुगारा। तारुण्यांगात असत कुठेतरी म्हण ऐकलेली असले, लात मारीन तिथे पाणी काढीन। तारुण्याचा ताठा कळला का? अहो मी तरुण आहे, मी काय तुमच्या सांगा म्हातारा झाला काय? लात मारीन तिथे पाणी काढीन, पण लात मारीन तिथे पाणी तर नसतं, पण याचा पाय मात्र मोडतो। हे म्हणजे थोडस कारण का, तरुण असल्या कारणाने एवढा विचार कळत नाही की लात कुठे मारतोय। माझं म्हणणं कळलं का? लात मारीन तिथे पाणी काढीन हे मला पटलं, पण लात कुठे मारायची हे जर कळत नाही तर पाणी कसं निघायचं? एक मी एक चातुर्य संपन्न, मी ते एक समर्थ सदन, मी तर स्वयंपाकी सुब्राह्मण पवित्रपण मी एक। हा स्त्री अस्तमासाचा कतरा, स्त्री केवळ विश्रीचा गोळा, स्त्री वस्ती स्थान नरक सोहळा, स्त्री संगू आई स्त्रिया स्त्री संगा पाशी, तारुण्य पुरुषा ते करी दासी, अखंड सेवी तेसी, जिव्हे पा जेवी जिव्हे पाशी नित्य थुंका। आता पुढे जे नाथांनी लिहिलंय काही वाचणार आणि काही वाचणार नाही। नात काय आहे ते लिहू शकतात, मी बोलू शकत नाही। काय असत मोठं अवघड असत, पण जबरदस्त लिहिलं। सांसारिक म्हातारा असल्या कारणाने त्याला सगळ्या खाचा खोचा बरोबर माहिती। आता तुम्हालाही माहिती आहे का सगळ्यांना, कालपर्यंत आई आई करणार पोर एकदा ते मधुचंद्राला जाऊन आली की आईकडे बघेनाच। आता मधुचंद्र म्हणावा का आई करता अंबटचंद्र म्हणावा, नाही कदाचित तिच्या करता मधुचंद्र झाला असेल, पण आई करता अंबटच चंद्र ना, नाही का? विचार करण्यासारखा बघा इथे काय। हे बघा मी काही घालत नाही, मी आई ते सांगतोय। तारुण्य रासभ स्त्रिये पाशी, तिचा घरोबा वाईक सिसी, तारुण्य श्वान स्त्री अज्ञासी, लाविलिया वसवसी हृदयासी। तारुण्यवान नर स्त्रिये पुढे, ते नाचवी तैसे उडे। हे तुमच्या करता कोणा करता नाही, जी बाई आपल्या नवराला माकडासारखा नाचवते त्याच्या करता आहे। हे आता 2 दिवस रामायण मोठे गमतीचं आहे बघा, आता वाचून दाखवतो म्हणजे आता कळेल। तारुण्यवान नर स्त्रिये पुढे, ते नाचवी ती तैसे उडे, ते पाडी तेथे पडे नाचवी रोकडे निज छंदे। आता ऐका, तारुण्यवान जर स्त्री ग्रहवासी, तारुण्य ज्याच्या जवळ आहे मांजरे सारखा असतो न काय म्हणतो, मी येऊ मी येऊ मी येऊ। हे माझ्याकडचं नाही इथे लिहिलेलं वाचत, मी येऊ म्हणे पायापाशी साठावया मधला शब्द वापरत नाही, आहारनिशी टोकत मी येऊ।
किती अवघड आहे काय, जसं ती मांजर अशी हळूहळू मागे फिरते ना, तसा हा तिच्या मागे फिरतो, मियाऊ मियाऊ। आजच्या प्रवचनातून एवढं घरी येऊन जा, मियाऊ। आता पुढचं वाचणारच नाही मी, तारुण्य उंदर स्त्रीचे घरी जाऊ द्या, तारुण्य लोलोप्य विषयासी, तारुण्य स्त्री कामाची दासी, तारुण्य गर्वे मुसमुसी, तारुण्यापासी सुख कैचे, तारुण्यासी गती। आणि हे राम सांगतोय, त्या वार्धक्याची स्थिती ऐके निश्चिंती। आता पोटातली स्थिती झाली, बाळपण झालं, तारुण्य झालं, वार्धक्य नाथिली आधी, वार्धक्य नाना व्याधी, वार्धक्य प्रवशे बुद्धी सुख त्रिशुद्धी तेथे कैचे, जेरेचे बहुभौस जरा जरा आल्यानंतर अहो अवघडच असतं काय। पहिल्यांदा ते बाळपण, कुठे उड्या मारता येतात, कुठे काय करता येतं, पण एकदा म्हातारपण आलं की मोठं अवघड असतं। उठून उभा असेल तर बसवत नाही, बसलं तर उठवत नाही, अवघड असतं। मला माणसं विचारतात, महाराज तुमच्या आयुष्यातल्या अवघड गोष्टी कोठच्या गेल्या तुम्हाला? ज्ञानेश्वरी अवघड गेली का अमृतानुभव अवघड गेला? म्हटलं ते काही अवघड गेलं नाही, पण दोन गोष्टी सध्या अवघड आहेत, उभा असेल तर खाली बसणं आणि बसलेलं पुन्हा उठणं। मी आमच्या काल तात्या गोडसेना म्हटलं, आता 80 आले ते, बसताना आई आई करून उठत होते, मी म्हटलं तात्या काय अवस्था झाली हो, मला म्हटलं आज असं वाटलं वय जसं होतो की नाही, काय झालं त्या गोपाळांना थोडासा अहंकार झाला आणि त्या गोवर्धन पंखाची करंगळी थोरी खाली केली, तसं वय झाली की तो करंगळी हळूहळू खाली करतो आणि मग कळती की हे गोवर्धन उचलायचं किती अवघड आहे। हे कृष्णचरित्र सांगेन बरं का तुम्हाला। बघा आता ही करंगळी अशी आहे ना, थोडी खाली गेली, अग ते असे त्यांच्या म्हणणे, अजून खाली करू का? नाही म्हणले कृष्णा, तूच सुचवतोस। तेव्हा आता हा जो गोवर्धन नाचतोय ना, उडतोय ना, म्हणून ज्या दिवशी करंगळी पूर्ण निघेल त्या दिवशी तुमची दिंडी वारकरी असाल तर, नाहीतर मयत। वारकरी असाल तर दिंडी निघेल। चला, वार्धक्की शोक समो वार्धक्की ममता बहु, वृद्धा ते बाळ म्हणती बाहू, हा सुख गौरू वार्धक्य। वृद्धा ते बाळे म्हणती बाहू, ते तोंडात काही नसतं, चिरून वागलू आहे, अहो आपली पोर नातवंड आपल्यापासून जाऊ नका, बोलताना सगळी लाळ गळत असते, आपली पोरं आपल्यापासून दूर जातात, नातवंड म्हणतात ते बघा। किती अवघड जात असेल नाही, म्हणून समोर बसून रामायण ऐकावं। कारण प्रत्येक प्रवचनाचं असंच आहे। आता मला सांगा काय ते तोंड आणि काय त्या, एक वेळेचा माझी छाती 40 होती, आता 14 झाली, काय अवघड सगळं, काय परिस्थिती अवघड। बाईल वरते ना बोला, बाळेती बाळे दावती वाकुल्या, जो तो चेष्टवी मुळा, जरठू खवळल्या विनोदे। एखादी बाई बघा घरामध्ये म्हातारी झाली की नाही, काय ग म्हणते ती, तिला ऐकू येत नसल्या कारणाने तिरी एवढ्या मोठ्याने बोल, गप गप ए थेरडे गप, काय अवस्था आहे। रामराया सांगतायत, जरी झाला अर्ध जळी, तरी स्त्री पुत्रा ते नहाळी, नातोंडे जाणा अनारे जवळी, ममता मेळी देहा तू नरदेहाचे आयुष्य सार, विषय लोभे केला मातेरा, परलोक पडिला चिरा नरकद्वारा अन्नणे,
देसंगा माझी सुख म्हणती ते केवळ मूर्ख, देसंग तो केवळ समूळ दुःख गर्भ नरक। श्रीराम म्हणे गुरुनाथा अंगी देहांतानंदता, सुख कोण राज्य भोगार्था विषय स्वार्था, सुख कोण अहंकारायसा वैरी। पुढे सरकले काय काय सांगितलं, आज पाच अवस्था सांगतोय। गर्भाच्या पूर्वी, गर्भातली, बाळपण, तारुण्य आणि म्हातारपण, आणि तिथे असलेला अहंकार। शेवटी रामराया म्हणतायत, हे गुरुराया, एवढा अहंकार जवळ असताना मी ब्राह्मण, मी क्षत्रिय, मी वैश्य, देहाचा अहंकार कळला का? देहाचा अहंकार आहे नाही का? एखाद्याला वाटतं मी सुंदर आहे, त्या सुंदरपणाचा अहंकार। एखाद्याला वाटतं मी ब्राह्मण आहे, एखाद्याला वाटतं मी क्षत्रिय आहे, एखाद्याला वाटतं मी वैश्य आहे, एखाद्याला वाटतं मी श्रीमंत आहे, एखाद्याला वाटतं मी कोठ्याधीश आहे। हे सगळे देहाच्या संबंधातून निर्माण झालेले अहंकार आहेत। राजा सांग, हे गुरुराया सांग, हा अहंकार जवळ असताना काय उपयोग आहे? अहंकार जडला जीवा, नीमी करी कर्म क्रियाकर्म, कर्म केवळ शरीरधार, ते तर संचरी अहंकार, मी पवित्र अतिशोत्री। हा चंदनाच्या संगती खैरे धाबोडे चंदन होती, तेवी संतांच्या संगती ब्रह्मप्राप्ती दिनासी। ज्याच्याजवळ अहंकार जडला त्याचं जीवन संपूर्ण नष्ट झालं। अहंकार मुख्य वैरी, विषय लोभे जडला शरीरी। तेने संसार दुस्तर भारी, निज निर्धारी ऋषिवर्या, मी न करी कर्म क्रियाचार, म्हणून आता मी काही कर्म करणार नाही, क्रियाचार करणार नाही, आपलं मला एकट्याला बसून राहू द्या। चंदनाचे संगती ऐसे बोलिनी रघुनाथ, उगज राहिला तटस्थ ऋषी राजा लोक समस्त, झाले विस्मित ते काळी। रामचंद्र प्रभूच्या मुखातून हे वैराग्याची लक्षणं ऐकल्यानंतर सगळे विस्मित झाले, अवघड वाटू लागलं सगळ्यांना। काय आहे सिद्ध बोलती स्वानंदन, ऋषीना आनंद झाला, काय वैराग्याची व्याख्या आहे? अरे असं इतकं डिटेल कुणी बोललंच नाही। काय म्हणतायत? अरे एवढं डिटेल मध्ये कुणी बोललंच नाही, काय रामचंद्र प्रभू बोलले। विश्वामित्र म्हणे रघुनाथा, तू सूक्ष्म बुद्धी अति तीक्ष्णता, ज्ञान नाही परमार्था स्वभावता परिपूर्ण, ज्ञातिया माझी ज्ञान वरिष्ठ, त्याचा अनुभव चोखट, तो तुझ पासी दिसे प्रगट वैराग्य। या एकेका ओळीवर मी दोन दिवस बोलीन, पण आपल्याला पुढे जायचंय ना। काय शब्द बाब? विश्वामित्र म्हणे तू सूक्ष्म बुद्धी ज्ञान ज्ञेय परमार्थता स्वभावता परिपूर्ण, ज्ञाता काय ज्ञेय काय पर, पण ज्ञातिया माझी ज्ञान वरिष्ठ, त्याचा अनुभव चोखट। ज्ञानामध्ये श्रेष्ठ कोण आहे? की ज्याचा अनुभव चोखट आहे। काय याला अनुभव आहे तो शाणा नाही का? अनुभवजन्य ज्ञान जे आहे ते केव्हाही श्रेष्ठ आहे। एक खेड्यापाड्यातली बाई आली, तिला लिवायलाही येत नाही, पुसायलाही येत नाही, बरं का? हो, तिने काही पुस्तकं सुद्धा लिहिली नसते स्वयंपाकावर नाही का? साधी सुधी बाई असते। आता पोळ्याची आमटी कशी करायची, ती चण्याची राळ कशी, ते अमकं कसं, त्याला गरम मसाला करायचा, त्याला कांदा भाजायचा कसा, ते वाटायचा कसा, लवंग काय, दालचिनी काय, हे काही। तिला म्हटलं, आजी लवंग लिहा, काही अक्कल आहे का? माझ्या बाईंनी शिकवलं नाही तुझा बा? तरी पण डोकं बरोबर, तिच्याकडे लिहिता येत नाही, पण पुरपळीचं अनुभव आहे, त्यामुळे अतिशय सुंदर होते, बरोबर आहे ना? आणि एकनी लिहून काढलं, पण करायच्या टायमाला एकही जमेना। म्हणून सायन्समध्ये दोन भाग आहेत, एक थिअरी आणि एक प्रॅक्टिकल। काय तसं थिअरीमध्ये करेक्ट असतात, पण प्रॅक्टिकलला दना दना आपटतात। तसं परमार्थमध्ये सुद्धा हे ग्रंथातून थिअरी घ्यावी आणि घरी जाऊन प्रॅक्टिकल जीवन कसं जगावं हे शिकावं। चला पुढे। वैराग्य ते ज्ञान गर्भ,
तोची ज्ञानाचा समारंभ वैराग्य विने ज्ञान दुर्लभ ते तुझा सुलभ स्वभावता। अरे वैराग्याशिवाय ज्ञान दुर्लभ आहे, ते तुरारामा स्वभावता प्राप्त झालं। काही काही माणसांना काही काही गोष्टी स्वभावता असतात, हे त्यांच्यावर एक देवाची झालेली कृपा असते। मी तुम्हाला कौतुकाने सांगतो, प्रत्येकाला एक काही आवाज नाही का। मी एक तुम्हाला सांगू, काही काही माणसं गाणं शिकवतात पण जे शिकवतात त्यांना गाता येत नाही। ते तुमची मेहनत करून येईल पण परफॉर्मिंग आर्टिस्ट तो निराळाच असतो। त्याला असा आवाज असतो की याच्या डोक्यात जे असतं ते त्याच्या घशातून निघतं। आणि मग तो म्हणतो मला असंच गायचं होतं पण माझ्या गळ्यातून निघालं नाही। लक्षात आलं का? काही काही पेटी वाजवणारे असतात ना, काही ना स्वर कळतात पण काही ना स्वर न कळता सुद्धा वाजवतात। मी नाव सांगत नाही, महाराष्ट्रातला नामांकित पेटी वाजवणारा, त्याला नोटेशन कधी करता आलं नाही, वारले ते। पण तुम्हाला सांगू, साथ इतकी सही सही की असं चाललं की ते बोट कशी फिरायची। मी म्हटलं तुम्हाला जर हे स्वरज्ञान नाही तर हे काय गाता। ते म्हणले माझ्या बोटात मेंदू तयार झालाय, कळलं। मी काय म्हटलं, अहो बोटात मेंदू, खरंच आहे बोटात मेंदू। असं केलं की ते, मग त्यांना विचारलं काय वाजवलं, ते विचारू नका। काय वाजवलं ते विचारू नका, पण वाजवलं ते इतकं सही सही की ज्याला काय वाजवतायत हे कळतंय त्याचं सुद्धा तशी बोट फिरत नव्हतात। याचा अर्थ कळला का? काय ते तुझं सुलभ स्वभावता। काय शब्द वापरला? ते तुला सहज सुलभ स्वभावता प्राप्त झालेलं आहे। हा, म्हणून स्वभावता जे प्राप्त झालं ते देवाची कृपा असते। आणि अभ्यासाने किती जरी मिळवलं तरी ते तितकंस जाऊ द्या पुढे। जैसा शुकव्यास सुत जन्मापासोनी स्वभावे मुक्त तैसाची तू रघुनाथ प्राप्त परमार्थ स्वभावे। त्या शुकाचा ज्ञानार्थ विकल्पे पावला घातू तोची गुरुवाक्य निश्चितू निज परमार्थू पावला। आता इथून एक उपकथा सुरू झाली। जेव्हा ह्या वैराग्याचं वर्णन रामाने सांगितलं, हे असं आहे असं आहे असं आहे असं आहे, बालपण असं आहे, तारुण्य असं आहे, वृद्धपण असं आहे, अहंकार असा आहे, आणि मग विश्वामित्र म्हणाले शुक सुद्धा तुझ्यासारखा ज्ञानी होता, वैराग्य संपन्न होता, पण काय घडलं? विकल्प पावला घातू, शुक महामुनीच्या मनामध्ये विकल्प आला, त्यामुळे थोडासा घोटाळा झाला। शिरा म्हणे ऋषीवर्या ऐकिली वाक्य परमाश्चर्या, ज्ञान पावून शुकवर्या विकल्प धरावया कारण काय। एवढा मोठा ज्ञानी आणि त्याच्या मनामध्ये विकल्प कसा आला? अहो ते कथा अशी आहे, ब्राह्मणाचं पोर एक खेळाशी भ्याले, 12 वर्ष लपालले, कापत कापत बाहेर आले, नागवे चिपळवणी गेलेले। काय झालं? नामदेव महाराजांनी खेड्यामध्ये लिहिले, एका ब्राह्मणाचं मूल म्हणजे शुकाचार्य 12 वर्ष आईच्या पोटात राहिले। बैसोनी खोळी जीव शिव, बैसोनी खोळी शुक, कुठे खोळामध्ये। आता हे तुम्ही मला प्रश्न विचारू नका, हे आहे ते आपलं मी सांगितलं। 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर त्या बाईला वाटतं केव्हा सुटते, आणि नाही तर डॉक्टर ऑपरेशन करतात, अजून 2 दिवस वाट बघू नाही तर ऑपरेशन करू, बरोबर आहे ना। म्हणजे 10 महिन्याचा गर्भ पोटामध्ये वागवणं इतकं अवघड, आता हे 12 वर्ष पोटामध्ये कसे राहिले मला विचारायचं नाही। माझ्या आईच्या पोटात मी 9 महिनेच होतो, माझी पोर जी झाली ती 9 महिन्याचीच झाली, हे 12 वर्ष राहिले शक्य आहे का मला विचारायचं नाही, कारण त्याचं उत्तर माझ्याकडे फक्त एकच दिन। ते अमलात्मा परमहंस शुकदेवजी होते,
त्यांचे वडील शुक, त्यांचे वडील व्यास मुनी होते, त्यांची आई सुद्धा तशीच असली पाहिजे एवढं ओझं वागवणारी म्हणून राहिले. याच्यापेक्षा माझ्याकडे त्याच्याबद्दल प्रॅक्टिकल उत्तर काहीही नाही. म्हणून उद्या चिठ्ठी पाठवू नका. तसे मंडळी चांगलीच आहेत, मला कोणी चिठ्ठी बिठ्ठी पाठवतच नाही, चांगली आहेत मंडळी. काय ही मंडळी सगळी इतकी चांगली आहेत, त्यांना माहिती आहे की बाबा महाराज जे सांगतात आहे ते सांगतात, इथे काही मला काही माझ्याकडचं सांगायचं नाही. मग आता हे सगळं अवघड आहे, म्हणून हे जरी नाही पटलं तरी मला असं वाटतं दुसरा अर्थ, व्यासांच्या पोटी येण्याकरता 12 वर्ष कदाचित तपश्चर्या केली असेल. बरं का, मागच्या जन्मी व्यास महामुनी, कारण दुसरी कथा अशी आहे की असा मुलगा व्हावा म्हणून बद्रिका आश्रमीला व्यासाने तपश्चर्या केली होती. मग असा बाप मिळावा अशी शुकाने सुद्धा 12 वर्ष तपश्चर्या केली असेल, म्हणजे 12 वर्ष उदरात होते असाही अर्थ करायला काही हरकत नाही. आणि हा अर्थ घेऊन जा बरं का. हा खरंच आहे, आता मी म्हणतो असं नव्हे, ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, तुम्हाला संतांची भेट झाली कशी, पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती मदाजी फळाशी आली परमा नंदुआजी मानसी. काहीतरी पूर्वजन्मीचं सुकृत, तसं इथे एवढाच अर्थ घ्या. आणि असा एवढा वैराग्य संपन्न शुक 12 वर्ष आईच्या उदरात राहिले, जन्म झाला आणि असेच पळू लागले. पण एक घडलं, त्यांच्या मनामध्ये सुद्धा विकल्प आला. मग रामरायाने विचारलं, महाराज शुकदेवाच्या मनामध्ये विकल्प कसा आला, तोची विकल्प पुढती कैसेने मावळला चित्ती, कैसेने पावला विश्रांती, तेही मज प्रती सांगावे. विश्वामित्र म्हणे श्री रामासी व्यास पुत्राची ज्ञान गरिमा, अगाध विचार महिमा नाही उपमा अनुपम. मगाशी जे उपमा दिली मी त्यांना, अमलात्मा परमांस सुखदेव, अमलात्मा ज्या आत्म्याला मल नव्हता असा अमलात्मा ते सुखदेव परमांस होते. त्या सुखाची पूर्ण स्थिती देखो निव्यासाची अतिप्रीती, तेने सुखे सुख प्राप्ती पुत्र आसक्ती धाविन्नला. जन्म झाल्यावर जन्मस्वभावे सुखमुक्ती विवेक वैराग्य पूर्ण भरती. जन्म झाला त्यावेळेलाच तो मुक्त झाला, इतकं अधिष्ठान होतं तपाचं, इतकं सामर्थ्य होतं. आम्ही साधना करून मुक्त होतो, पण शुक महामुनी जन्म झाल्याबरोबर मुक्त होते. शुक न करी न करिता पाणी ग्रहण न घेता संन्यास पूर्ण व्यासासी न पुसता जा निघाला आपण सर्व त्यागे. लग्न नाही, संसार नाही, मुंज नाही, काही नाही, निघाले त्याचे धावत निघाले. व्यासाना असं वाटलं, कारण हे 12 वर्षाचे जन्म झाला, या बाळाला जवळ घ्यावं, त्याच्यावर प्रेम करावं, त्याच्या गालावर गाल ठेवावा. कुणाला वाटणार नाही, प्रत्येकाला वाटतंच की आपल्या मुलाला बघावं, पोराबाळांना बघावं, त्यांचे लाड करावेत. किती जरी अलिप्त असलं तरी तो लाड केल्याशिवाय बरं वाटत नाही. तसं कुणाला वाटलं, व्यासांना वाटलं, पण हे फटकून वागू लागले, पळाले. पुत्रप्राप्तीची व्यासा असी दुख, त्याचे पाहवया मुख व्यासा असी अत्यंत हरिक. मी शुक नवे कदेशी मी सर्व भूत निवासी, हे प्रतिती यावया व्यासाशी उरक्त त्यापासी ओ देती. व्यासासी अत्य हे गा आवश्यक शुक म्हणे हाक मारतायत, शुका 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 मागे पळतायत, मागे पळतायत. बरं वाटलं नाही काय ज्ञान, मी सर्वव्यापी असताना मला हाक मारायची गरज काय. बरं का, कुणा विकल्प आला बापाबद्दल, पुढची कथा सुरू ऐकून बघा कशी. विकल्प आला, काय हाक मारायची गरज आहे. आणि याची प्रतिती देण्याकरता किती ताकद होती माहिती आहे का, शुका झाडातून ओ, पृथ्वीतून ओ, बघा शब्द कसे आहेत. वृक्ष त्यापासी ओ देती,
व्यास बोभाये पुत्रवचनी वृक्ष ओदेती प्रतिवचनी तेने व्यास सुखावे मन मयनी पुत्रगामनी उद्दत शुक म्हणतासी जाण वृक्ष ओदेती आपण तेने शुकाचे पूर्णपण व्यासासी संपूर्ण कळो सरले। अरे म्हणले आपला पुत्र तर फार मोठा आहे, याचा अर्थ कळला का? शुक आहे पण झाड जर ओ देऊ लागलं याचा अर्थ तो सर्वव्यापी झाला, अर्थ कळला? आता थोडासा समजून घेण्याचा म्हणजे अर्थ काही फार मोठा घेऊ नका, तेवढ्या पुरताच घ्या। मी आता इथून बोलतोय, लाऊडस्पीकर काही नाही काही नाही, आणि तिथून जर आवाज येऊ लागला तसाच, आता येतोय तो स्पीकरचा येतोय, पण स्पीकर न लावता येऊन झाला तर अर्थ काय झाला? बाबा महाराज सर्वव्यापी झाले। अर्थ काय झाला? अर्थ काही काही वेळेला अशाही वावड्या उठवल्या जातात, मी मला खरं खोटं करायचं नाही, काल महाराजांचं कीर्तन पुण्याला झालं होतं, हो काल आमच्या नावी होते, तुमच्याकडे किती वाजता झालं? 7 वाजता। अहो काय तुम्हाला सांगू, बरोबर 7 वाजता आमच्याकडे सुद्धा कीर्तन, आम्ही तिथे झाले महाराज सर्वव्यापी झाले का? आता एवढंच आहे का आमच्या पुरतं, आम्ही इथेच आहोत, तिथे नाही तिथे नाही, बरं का? सर्वव्यापी होण्याचा प्रयत्न करू नका, एकदेशीपणात जरी तुमचा शेवटचा श्वास गेला तरी पुष्कळ झालं, काय आहे ते राम रामायण नीट कळलं, पुष्कळ झालं। सर्वव्यापी व्याल नको त्या अंगावर घ्याल, बरं का? मी तुम्हाला सांगू, काही काही माणसांना सर्वांना मदत करायची सवय असते, सवय चांगली आहे, पण एक तुम्हाला सांगू, सर्वांना मदत करायला जाता जाता शेवटी खेटर सुद्धा खावी लागतात, बरं का? कारण चुकल्यानंतर मला माहित नाही त्याने केलं, संपलं, मग माणसं असं म्हणतात आम्ही काही त्यांना कर म्हणत नव्हतो, पण तेच पुढे लुडबुड लुडबुड, म्हणून आपलं जेवढं आपल्याला जमेल तेवढं करावं, जास्ती त्याच्यापेक्षा भानगडीत पडू नये, म्हणून मी तुम्हाला माळ घातल्यानंतर जास्ती सांगितलं नाही, सगळं सोडून माझ्या मागे या बिलकुल म्हटलं नाही, काय काय सांगितलं? हां, उठून पांडुरंगाचं स्मरण करा, जय जय रामकृष्ण हरी माळ जपा, हरिपाठ म्हणा, पंचपदी म्हणा, बरं का? हो, पुण्यात आल्यावर या, आणि पुण्यात आल्यावरच येऊ नका, माळ घातली असेल तर वारीला सुद्धा या, कारण तेही मी सांगितलंय तुम्हाला, माझं म्हणणं कळलं का? तेही सांगितलंय की वारी चुकू नका, तेही सांगितलंय, तेही ऐका, हा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी केल्या म्हणजे बरोबर माळ झाली। हा चला, सर्वव्यापी सांगता सांगता हेही सांगून गेलेलं बरं असतं। सिद्ध सरोवराप्रती काय झालं? निघाले, शुक स्त्रिया नाही देखिल्या दृष्टी, नाही स्त्रियासी संगती भेटी, त्याची अनियुक्ती ऐकता गोष्टी विकल्प पोटी शुकाचे। काय घडलं? अशा नदीच्या काठाने निघाले होते, मोठी गंमत आहे कथेची त्या, ऐसे असता पूर्ण त्या माझी विकल्प विंदान, हे विकल्पाची कथा तरी काय आहे? शुक शुके शुकानी स्त्री बघितलीच नव्हती, जे जन्म झाला ते पळत सुटले, प्रमदा परमार्थ पृसो आली, तेधवाची गुरुत्वा भुली पडली, प्रमदा केवळ प्रमादी घाली, तिची या बोली विकल्प। प्रमदा म्हणजे स्त्री, नाथानी कसं जोडलं बघा, प्रमदा प्रमादी घाली, जाऊ द्या। सिद्ध सरोवरा प्रती नग्न अप्सरा स्नाने करती, शुकदाता आत्मस्थिती त्या स्वेच्छा क्रीडती निर्लज्जा। जिथे अप्सरा स्नान करत होत्या, बर का, शुकदेव निघाले आणि अप्सरा स्नान करत होता, तेव्हा शुकदेवाला बघून त्याला काही लाजल्या नाहीत आणि अंगावर पदर पण घेतला नाही,
मागोनी व्यास येता देखून अप्सरा अति सलज्ज होती, एकी वस्त्री आड धरती, एकी बैसती उदकात, शुक तरुण नगणती जाता अप्सरा न लादती, मी वृद्ध त्यांच्या आजाच्या स्थिती, मज का लादती देवांगणा, शुकाच्या ठाईयांची आसक्ती त्या निर्लज्जावयव दाविती, मी वृद्ध नावडे चित्ती या लागी लादती सर्वांगणा। अर्थ सांगतो, व्यासाना आश्चर्य वाटलं, तरुण मुलगा माझा समोर गेला तर या लाजल्या नाहीत, आणि मी म्हातारा यांचा आजोबा शोभेन असा, आणि मी समोर जाताना कोणी पाण्यात डुबल्या, कोणी पदर घेतले, कोणी लुगड्यात लपल्या, वाईट आहेत। तरुण आहेत म्हणून त्याला अंग दाखवत आहेत, आणि मी म्हातारा आहे म्हणून मला असं करतात। ऐकोनी व्यासाची प्रश्नोक्ती, हे प्रमाण निश्चय माझी प्रश्नोक्ती सांगावी, हा प्रश्न त्यांनी अप्सरांना विचारला, का तुम्ही असं केलं? तो तरुण आहे आणि त्याच्या पुढे लाजला नाही, आणि मी म्हातारा असताना तुम्ही लाजला, काय कारण आहे? ऐको आणि व्यासाची हसो आणि अप्सरा बोलती, जैसी त्याची अंतर्वृत्ती तैशी त्या प्रतिती आम्ही वरतो। माझं बोलणं कळलं का? जशी ज्याची अंतरातली प्रती तसे आम्ही वागलो, त्याला स्त्री पुरुष भेदच कळत नव्हता, तुझ्या चटकन लक्षात आलं असं, म्हणून तुला पदर। माझं म्हणणं कळलं काय? हो, हा प्रश्न शुकाने विचारला का? तुम्ही विचारला, म्हणजे तुमच्या स्त्री आणि पुरुष हा भेद आहे, तुमच्या अंतरात स्त्री पुरुष भेद आहे म्हणून पदर घेतला, त्याच्यात भेद नव्हता म्हणून पदर नाही। बोलणं कळलं का? शुके अभेद केवी कळला, माझा भेदो कुठे देखिला, जवाची लाजेचा प्रश्न केला तेनेची दाविला भेद तुझा। माझ्यातला हे तुम्हाला फरक कुठे कळला? भेद ना भेद, जेव्हा म्हणले तुमच्यात लाज आली तेव्हाच कळलं। तुझा स्त्री पुरुष भेद व्यक्ती याला की केली तुवा प्रश्नोक्ती? अरे तुझ्या स्त्री पुरुष भेद आहे म्हणून प्रश्न केलास? ऐसे ऐकता स्त्री मी ज्ञाता व्यासा ज्ञान, ऐसे शुकासी, हा ऐका ऐका, महत्वाचा शब्द आहे, हे कुणी ऐकलं? शुकदेवाने, शुकदेवाने ऐकला बरोबर। काय ऐसे ऐकता स्त्रियांचे वचन शुकदेवजी? काय मी ज्ञाता व्यासा ज्ञान। हे बघा, तुम्हाला काही विचारायचं असेल ना तर आमच्या वडिलांच्याकडे जाऊ नका, माझ्याकडे या। सध्या त्यांचं वय झाल्या कारणाने त्यांना तितकस काही कळत। हे जर ज्या बापाचे कान बहिरे झाले नाहीत त्याने जर ऐकलं तर काय वाटेल? काय वाटेल? हो, शुकाला मोठा अहंकार वाटला, बघा माझ्या बापात ते आहे माझ्यात नाही। म्हणून एक सांगू, तरुण मुलाला नेहमी बरं वाटतं, मोठ्यांना काही कळत नाही हे ठरवण्यात त्यांना आनंद वाटतो। जाऊ द्या, याच्याबद्दल जास्ती बोलत नाही। बाप स्त्री व्याख्याची ऐसा शुकाशी ज्ञानाभिमान, हृदय संपूर्ण प्रगटला, ज्ञानाभिमान झाला। लक्षात ठेवा, परमहंस असू दे नाही तर कोणी असू दे, ज्ञानाभिमान झाल्यावर तो संपवल्याशिवाय राहत नाही, हे तितकंच सत्य आहे। मी ज्ञाता तो अज्ञान, ऐसे येते स्फुरे स्फुरण, तेथून पळे ब्रह्मज्ञान, ज्ञानाभिमान उरे देही। मी ज्ञानी आहे जगत अज्ञानी आहे, हे जिथे स्फुरलं तिथून ब्रह्मज्ञान निघून गेलं। स्वबुद्धी विवेक ज्ञान, विकल्प मात्रे होय क्षीण। एक सांगतो, आई वडिलाबद्दल विकल्प आणि आपल्या गुरुबद्दल विकल्प येणं, ज्याच्या इतकं मला नाही वाटत दुसरं पाप आहे। गुरुवाक्याती ते ज्ञान संपूर्ण निरापराधी, गुरुवाक्या विणजे ज्ञान ते क्षयरोगी जन्मले जाण, विकल्प मात्र सांडी प्राण अतिक्षीणापई। गुरुबद्दल मनामध्ये संशय येणं, त्याच्या वाक्याबद्दल मनामध्ये हेटाळणी असणं किंवा अविश्वास असणं, याच्या इतकं दुसरं महापाप नाही। आचार्यवान पुरुषो वेद, हे वेदवाक्य प्रसिद्ध। गुरुवाक्या विन सर्वथा ज्ञान नासे विकल्पता,
गुरुवाक्य जर नसेल तर ज्ञान संपून जात. श्री शुकाचे ब्रह्मज्ञान विकल्प वाक्य झाले क्षीण, शुक झाला ज्ञान वीण, ते व्यासाशी चिन्ह कळवाले. विकल्प आल्या कारणाने एवढा ज्ञानी पण कसा झाला, अज्ञानी झाला, अज्ञानी झाला संपला. बर का, चांगला माणूस आहे पण चैतन्य संपल्यानंतर एका सेकंदात मड झालं. किंमत कळली का जीवनाची, एका सेकंदात मड झालं. एक सेकंद लागत नाही. ज्याच्या भोवती फिरत होते त्याच्यापासून लांब पडू लागले. एका सेकंदात काय होत होते बघा. व्यास म्हणे श्री शुकासी, तू स्वस्वेच्छा जातोसी, अवश्य जावे जनकापासी, निश्चय पावसी त्याचे. ठीक आहे, मी नाही थांबत, अहंकार झाला तेव्हा यांनी विचार केला. आता याला गुरुची भेट झाल्याशिवाय याचा ज्ञानाचा अहंकार नष्ट होणार नाही. जातोस तर जा, पण कोणाकडे जा, जनकाकडे जा. जनकरा का राजा पृथ्वीच्या ठाई, राज्य करून तो विदेई, ज्ञान विज्ञान व्यास सर्वही, पूर्णपणे पाही पूर्णत्वे, जो संदेह निज मानसी. व्यास एक महामुनी होते, त्यांना विज्ञान कळत होतं, म्हणजे प्रापंचिक ज्ञान कळत होतं आणि त्याबरोबर आध्यात्मिक ज्ञान दोन्ही कळत असल्या कारणाने आपण ज्ञान सांगावे त्यासी, त्यास अज्ञान हे शुकाचे मानसी या लागी. आपण जर सांगायला गेलो तर हा उलटा अर्थ काढील. म्हणून आपल्यात एक सुंदर म्हण आहे, आम्ही सांगून जमायचं नाही पण सोनार आणि कान टोचले पाहिजेत. काय म्हणून, घरात जे कान टोचण्याचा प्रयत्न करतात ते कान चिघळतात. म्हणून का कितीही तुम्हाला ज्ञान असलं तरी ते कान कोणाकडून टोचावे लागतात, सोनारा. ऐसे विचारून यामरी मेरुगिरी उतरोनी, जनक नगरी ठाकोनी, जनकाच्या नग्न नगरा जात आतू जाता, होय लोकात उपासता, पंथी चिरीची तत्वता. आता नागवीच निघाली होती, नागवीची पळून गेले रे. म्हणले आता आपण गावात निघालोय, एवढं तरी सुचलं ते वरं झालं. ते म्हणले माणसं आपल्याकडे बघू लागतील, शहर तर चांगलं दिसलंय. मग रस्त्याने उकेरड्यावर एक चिंदूक पडलं होतं, चिंदी ती लावली अशी, एक दोरा घेतला आणि एक चिंदी लावली. पंथी चिरेचा तत्वता लोक लाज्यार्था कोपीने केली, केवळ रिक्ता ती भेटो नये राया प्रती. एवढंही कळलं होतं की राजाला गुरुला संताला भेटायला जाताना मोकळ्या हाताने जाऊ नये, फूल घेऊन जावं. कुठे कोणी एखादा पेढा नेतो, कुठे काय नेतो, कोणी काय नेतो, साखरपुटाने नेतो, कोणी दक्षिणा ठेवतो, काय ठेवतो, पण रिक्त हाताने जाऊ नये. आता हे एकदम ज्ञानाला पोचले होते. त्यांनी काय घेतलं, उकिरड्यावरच्या राखेचा ढेपसा घेतला, कारण मोकळ्या हाताने जायचं नाही. हा मग तो राखेचा आता बघा, हे सगळं त्या टोकातच पोचलेलं आहे. की आता बघा, वाचून दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल. केवळ रिक्ता ती भेटो नये, देवालया रिक्त असती, सद्गुरु जो कृपामूर्ती त्यास न पडे रिक्त असती. सद्गुरूला भेटायला जाताना रिक्त असताना धर्मशास्त्रे नीती. हा मग जनक गुरुत्वे जगद्गुरु, तोच नरेंद्र राजाही आहे गुरुही आहे, मग आता असं कसं जावं. ऐसा निश्चय करो निपोटी, हाती घेतली राखोटी, राखोंडी घेतली चिरकुटी सूत्रकोटी, कोपी नाता राखोटी, राजद्वाराला उठावटी, द्वारपाळी दृष्टी देखिली. ब्रह्मसूत्रे वीण नवे ब्राह्मण, दारावर आला राजाच्या. जरा उठायची गडबड करू नका, एक दोन तीन पुढच्या कार्यक्रमाबद्दल अत्यंत महत्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत, नाहीतर कार्यक्रमाची जागा एक तीन चार दिवसाकरता बदललेली आहे. ते दिवस सांगतो, नाहीतर तुम्ही यायचा इथे आणि कार्यक्रम तिकडे सुरू व्हायचा. म्हणून थोडंसं उठू नका, गडबड करू नका. आजही सांगेन, उद्याही सांगेन, परवाही सांगेन. पण एवढी कथा, राज दारवाज्यात त्याला उभा करतो आणि कथा संपवतो. याच्या काळात ब्रह्मसूत्र दिसत नाही म्हणून हा ब्राह्मण नाही, दंड दिसत नाही म्हणून संन्यासी नाही,
दिगंबरू नवे संपूर्ण अति विलक्षण वेशधारी यालागी श्रीकाशी द्वारपाल वारी तीत्यासी तो मने संगारायासी मी शुकालो है कसा अहंकार झाला बघा द्वारपाळाने सगळ्यांना तुच्छ देणी बघा तुच्छ तरी बघत होता ते द्वारपाळ उभे राहिले आता ते जनकाचे द्वारपाळ होते ते काही ऑर्डिनरी होते वय बरं का जाऊन सांगा म्हणले तुमच्या राजाला मी शुकाल होय अरे मी शुक हा एक लक्षात घ्या शुक म्हणणे मी शुक म्हणणं दोष आहे मी ब्रह्म आहे हे म्हणणं हेही चूक आहे आम ब्रह्मा हा अभिमान शुद्ध ब्रह्म नवेदान ब्रह्मास्मी अभिमान शुद्ध ब्रह्म नवेदान ऐसे ज्ञान अभिमान थोर शुका माझी बांधिले घर हे रायासी कळले अंतर शुक विहार हृदयस्ता शुकाची स्वय घेता भेटी तो विकल्प धरील पोटी व्यासू बोली जे गोटी त्या विकल्प पुष्टी शुकनांदे त्यांना आता अंतर्ज्ञानी होता महात्मा त्याला कळलं एरवी भेटायला गेला असता पण ह्याला वाटलं मी एवढं आल्यानंतर राजानी मला भेटायला यायला पाहिजे मी तर परमहंस आहे या कोटीला पोचलो राजा गेला नाही आपण न घेता भेटी जेणे विरे विकल्प गाठी त्या तागाची सांगो गोटी जेणे निज आत्मदृष्टी आता याचं कल्याण होईल ते सांगू भेटी न घेता आपण शुक पावे समाधान ऐसे सांदोनिया विंधान साधून द्वारस्थेसी वचन राव बोले जाऊन सांग म्हणाले संग त्यागे सुखी ओसी बोला म्हणले महाराज सरकारना निरोप दिला आले नाहीत का ते नाही म्हणले त्यांनी निरोप दिलाय संग त्यागे सुखी होसी संग त्यागे काय माझ्या बरोबर कुणाचा संघ आहे मला बायको नाही पोर नाही घर नाही दार नाही हा एवढा राग कळलं का ती लंगोटी टाकून दिली ते दोराही टाकून दिला ते जाऊन सांगा राजाला तुमच्या मी सुखालोय याच्या पुढची कथा उद्या पण महत्वाचं सांगतो जय राम जय जय राम हा श्री राम जय राम जय जय राम 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 श्री राम